मंत्रालयाच्या दिशेने जाताना सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ का एका बाईकवरून दोन इस्मानी माझा पाठलाग करून जो काही एक इरादा होता किंवा त्यांचे जे हावभाव होते हे काही मला योग्य वाटले नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी हल्ला वगैरे करायची यांची इच्छा आहे का, या पद्धतीवर किंवा या लेवलवर कुठला पक्ष उतरलेला आहे याची सगळ्यांना माहिती आहे. काल सहपोलीस आयुक्तांकडे भेटून, सत्यनारायण साहेबांकडे भेटून मी एक पत्र दिलं होतं की काल शिवाजी पार्कवरून मंत्रालयाच्या दिशेने जाताना सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ एका बाईकवरून दोन इस्मानी माझा पाठलाग केल्याची मला कोण बघितलं मी तिथे. आणि त्याच्यानंतर आमची गाडी आम्ही फास्ट पुढे नेली, परंतु त्यांचा जो काही एक इरादा होता किंवा त्यांचे जे हावभाव होते हे काही मला योग्य वाटले नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी हल्ला वगैरे करायची यांची इच्छा आहे का असं वाटत होतं. त्याच्यामुळे मी फक्त एक पत्र तसं सत्यनारायण साहेबांना दिलं की असं असं काही घडलेलं आहे, तर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन म्हणून मी त्यांना काल तसं पत्र भेटून दिलं. परंतु आज मी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करायला आलेली आहे. याचं कारण त्या पूर्ण रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत, त्याच्यामुळे मला खात्री आहे की पोलिसांना लवकरच ह्याचे आरोपी सापडतील आणि त्यामुळे त्या पद्धतीने मी आता माझा जबाब नोंदवलेला आहे आणि पोलीस पुढील कारवाई लवकरच करतील. काय वाटते, आपण काही संशय वगैरे व्यक्त केलेले आहेत काय सेक्शन? आता परिस्थिती अशी आहे की सगळ्याचकडे संशय व्यक्त करण्यासारखी परिस्थिती सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे कुणाला संशय कुणावर व्यक्त करावा अशी सर्वांना माहितीच आहे की अशा या पद्धतीवर किंवा या लेवलवर कुठला पक्ष उतरलेला आहे याची सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी आता परत तेच विषय करणार नाही, परंतु एखाद्याची बदनामी तर करायचीच, पण त्याला पुढे जाऊन तुम्हाला काही त्याच्या जीवाला सुद्धा बरं वाईट करण्याची परिस्थिती आलेली असेल एखाद्या पक्षावर, तर मला खरंच वाटतंय की हे राजकारण कुठल्या दिशेने चाललंय आणि हे महाराष्ट्राचं राजकारण असूच शकत नाही. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे आत्ताच एक 10 मिनिट पोलिसांनी नक्कीच मला वाटतं गुन्हा नोंद करून घेतील याची मला खात्री आहे. आणि आता आम्ही थांबलेलो आहोत की कदाचित ते एफ आय आर करतीलच आणि एफ आय आर ची कलम मी तुम्हाला नक्कीच सांगेन. नाही, मला काही त्यांनी सी सी टी व्ही वगैरे दाखवलेले नाहीत, परंतु त्यांचं गुन्ह्याचे कुठे घडलेलं आहे, किती वाजता घडलेलं आहे, कुठल्या रस्त्यावर घडलेलं आहे याची सगळी त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि ते लवकरच सी सी टी व्हीच्या दृष्टीने शोध घेतील याची मला खात्री आहे. सुरक्षा वाढवण्यासंदर्भात आपण काही चर्चा करणार नाही, आधीच माझ्याकडे एक सुरक्षेसाठी अधिकारी आहे, तर सुरक्षा वाढवायची वगैरे मला काही आवश्यकता वाटत नाही, परंतु अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी म्हणूनच मी आज माझ्याबरोबर आमचे आमदार सरवणकर साहेब आहेत, सर्व महिला आघाडी आहे, प्रिया सरवणकर माझ्याबरोबर आहेत आणि सर्वच जण आम्ही आज इथे आलेलो आहोत. कारण शेवटी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये राजकारण किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे महिलांच्या बाबतीत, ते खरोखर भीतीदायक असंच आहे, त्याच्यामुळे खबरदारी म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.